किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 8 कोटी रुपये खर्च केलेत. मात्र एका महिन्यातच हा रस्ता उखडल्याचं समोर आलंय. परभणी जिल्ह्यातल्या माखिणे ते तसंच सिरसम बडवणी या रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गावकऱ्यांनी चक्क हातानं हा रस्ता उखडून दाखवलाय. तर रस्त्याचं काम आणि कामाच्या चौकशीची मागणी आता सातत्यानं मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. मात्र शासनानं कुठलीही ऍक्शन या संदर्भात घेतली नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. कडीला म्हणा म्हणजे फुटबॉल मध्ये उतरलं काय खाली काहीच नाही त्याच्या काय तो. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेश काटकर यांच्याकडून. राजेश, अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल. एकूणच मोठा कोट्यवधींचा खर्च यासाठी खरं तर करण्यात येतो, मात्र अतिशय हीन दर्जा या कामाचा दिसतोय. काय सध्या अधिकची माहिती मिळते? नक्कीच मोहिनी, की परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्हा विकास कामासाठी 1000 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. तसं पाहिलं तर गंगाखेड तालुक्याला 6500 कोटी रुपयाचा निधी हा विकास कामासाठी आला आणि त्यामधील जवळपास 50% निधी हा आंतर जो ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी खर्च केला जातो. पण याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असो अभियंता असो यांचे नातेवाईकच आता नव्यानं कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि त्यांना हा सर्रास हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येतात आणि ते थातूर मातूर जिथं इस्टिमेट फुगून हे कामे केली जातात आणि निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. जिथं डांबर टाकायचे तिथं काळं ऑइल टाकलं जातं आणि त्यानंतर रस्ता वरून चांगला दिसतो पण काही दिवसांनी त्याचं सुरुवात झाल्याच्या नंतर त्याची पापुर सुरुवात होतात, त्या गिटी वापरण्यात येत नाही. यावेळेस मनसेनं वेळोवेळी आहे मुख्य सचिवांना, सार्वजनिक बांधकामात सचिवांना सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार केली आहे पण काहीही त्याच्यावर कारवाई होत नाहीये. त्यामुळं आता नागरिकच ह्या रस्त्याची दर्जा अगदी नक्कीच. राजेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. प्रशासनाला आता कधी जाग येते ते पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच या कामाचा दर्जा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. कार्पेट करून किती दिवस झाले?